तुमच्या नागपुरात काय तेल विहीर आहेत का? हे तुमचं नागपूर म्हणणं सौ बिमारी की एक ही दवा गजा वाघमारे विदर्भ वीर गजानन वाघमारे नाव आहे मला संतर घुल्या एक माणसा नागपूर अधिवेशन हा सिनेमा येत्या 11 डिसेंबर रोजी सगळ्या महाराष्ट्रात प्रदर्शित होईल. या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत निलेश जळमकर, जे स्वतः विदर्भातले आहेत. आणि नागपूर अधिवेशन म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की जे अधिवेशन महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींचा एक फार मोठा भाग आहे, नव्हे महाराष्ट्रातल्या कैक मोठ्या राजकीय घडामोडी या अधिवेशनात होतात. या अधिवेशनाची एक बाजू आपल्या सगळ्यांनाच माहिती, पण त्याची एक दुसरीसुद्धा बाजू आहे जी या सिनेमात दाखवण्याचा निलेश जळमकरांनी प्रयत्न केला. अंकुश नावाचं कॅरेक्टर मी या सिनेमात प्ले केलं आहे, जो एक सामान्य माणूस आहे, जो एक गव्हर्नमेंट ऑफिसर आहे, आणि त्याची बदली मुंबईवरनं नागपूरला होते. मग आता नागपुरात असलेलं 44 डिग्री सेल्सिअस तापमान, इथपासून ते राहण्या खाण्याच्या पद्धती, लोकांच्या वागण्याच्या पद्धती, वेळ न पाळणं, ह्या सगळ्याच गोष्टी त्याला खूप नवीन आहेत. कारण त्याला मुंबईच्या लाईफस्टाईलची सवय आहे, अगदी 10-10 लोकल, वेळेवरती जेवणं, वेळेवरती झोपणं, आणि या सगळ्या ह्याच्यात मग तो तिथे खूप सफर होतो, त्याला त्रास होतो, आणि त्याला बदली हवी असते, कारण त्याला यायचं असतं परत मुंबईला. आता ह्या सर्वसामान्य माणसाची बदली अधिवेशनाच्या काळात एका राजकीय नेत्याकडे अडकते, आणि त्या तिथे सुरू होतो नागपूर अधिवेशनचा एक वेगळा प्रवास, जो या चित्रपटामध्ये आहे. मकरंद अनासपुरे, अजिंक्य देव, मोहन जोशी सर, चेतन दळवी, भारत गणेशपुरे, ह्या सगळ्या अत्यंत निष्णात आणि सिनियर मंडळीने आपल्या आपल्या भूमिका फार चोख पार पाडलेल्या आहेत. आणि यात माझं हे कॅरेक्टर आहे. खूप छान एक्सपिरियन्स होता. 11 डिसेंबरपासून ह्या अधिवेशनाची वेगळी बाजू तुमच्यासमोर येईल, तर भर हिवाळ्यात हे अधिवेशन तुम्ही अनुभवा. हे अधिवेशन तुम्ही आजपर्यंत पेपरमधनं, बातम्यांमधनं, टीव्हीवरनं पाहिलं असेल, पण हे अधिवेशन आता तुम्ही चित्रपटगृहातच जाऊन बघा, कारण अधिवेशनाची ही बाजू तुमच्यासमोर येणंसुद्धा काळाची खूप मोठी गरज आहे. आणि मी फार आभारी आहे दिग्दर्शकाचा, सगळ्या टीमचा, की माझ्या नजरेतनं हे अधिवेशन प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. सो 11 डिसेंबरपासून नक्की या तुमच्याजवळच्या चित्रपटगृहात पाहायला नागपूर अधिवेशन. धन्यवाद.